तिच्या लोकप्रिय शो भाभीचे घर पर है मधील अनिता भाभीची भूमिका साकारणारी सौम्या टंडन घरोघरी प्रसिद्ध आहे. हप्पू सिंग तिला शो मध्ये प्रेमाने गोरी मेम असं म्हणतो आणि आज ही सौम्याची ओळख बनली आहे. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण एक उत्तम अभिनेत्री असण्याव्यतिरिक्त सौम्य एक उत्कृष्ट अँकर, कवयित्री आणि कलाकार देखील आहे. नमस्कार, मी ऐश्वर्या आजच्या एंटरटेनमेंट कॉलममध्ये तुमचं स्वागत करते. सौम्याने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे शो होस्ट केलेत ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार देखील मिळाला आहे. टी व्ही इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी या भाभीजींनी काय केलंय आणि त्यांचा गोरा रंग त्यांच्या करिअरचा शत्रू कसा बनला हे जाणून घेऊयात. 3 नोव्हेंबर 1984 रोजी उज्जैन येथे जन्मलेली सौम्या खूप सुंदर आहे आणि हेच कारण आहे की 2006 ती एका प्रसिद्ध मासिकाच्या कव्हर गर्ल स्पर्धेत प्रथम उपविजेती ठरली. सौम्याचे वडील लेखक होते आणि उज्जैन विद्यापीठात प्राध्यापक होते. सौम्याच्या अँकरिंग बद्दल सांगायचं झालं तर ती एक उत्तम अँकर आहे. सौम्याने बॉर्नविटा क्विझ कॉन्टेस्ट सह अँकरिंगला सुरुवात केली. त्यानंतर तिने मल्लिका ए किचन, कॉमेडी सर्कस के तानसेन, जोर का झटका, टोटल वाईप आउट, डान्स इंडिया डान्स आणि एंटरटेनमेंट की रात असे अनेक सीझन होस्ट केले. तिला डान्स इंडिया डान्स साठी सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कारही मिळाला. सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तिने जब वी मेट या चित्रपटातून सहाय्यक अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिनं करीना कपूरची बहीण रूप ढिल्लनची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने 2011 पंजाबी चित्रपट वेलकम टू पंजाबमध्ये काम केलं. पण या अशा सुंदर अभिनेत्रीला खूप वेळा आपल्या गोऱ्या रंगामुळे आपली कामं गमवावी लागली. आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की गडद किंवा सावळ्या रंगामुळे कोणा अभिनेत्रीला काम मिळालं नाही किंवा चांगलं वागवलं गेलं नाही. परंतु पहिल्यांदाच असं ऐकलं जात आहे की एखाद्याचा गोरा रंग देखील त्याचा शत्रू बनू शकतो. टीव्हीची प्रसिद्ध गोरी मॅम सौम्या टंडनला तिच्या गोऱ्या रंगामुळे अनेक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्स गमवावे लागले. कधी कधी सौम्यासोबत असं देखील घडलं की परदेशी प्रोजेक्टसाठी भारतीय मुलींची गरज होती, पण त्या परदेशी प्रोजेक्टवाल्यांची विचारसरणी अशी होती की भारतीय मुली फक्त सावळ्याच असतात, तोच भारतीय स्किनटोन आहे. सौम्याने एका मुलाखतीत सांगितलं की भारतीय मुलगी इतकी गोरी कशी असू शकते यावर त्या कंपन्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांचा असा विश्वास आहे की अमेरिका आणि ब्रिटन यासारख्या पाश्चिमात्य देशातील मुलीच इतक्या गोऱ्या असतात. तेव्हा त्यांनी सौम्याला स्पष्टपणे सांगितलं की आम्ही ह्या प्रोजेक्टसाठी फक्त सावळ्या मुलीला घेऊ. सौम्या असंही म्हणाली की आपल्या देशात आजही लोक गोरेपणाला सौंदर्याशी जोडतात, जे चुकीचं आहे. प्रत्येक रंग हा सुंदर आहे. सौम्या चांगली अभिनेत्री असण्याबरोबरच तिला शेरोशायरी आणि गझलही करायला आवडते. सौम्याला तिच्या वडिलांच्या लिखाणाचे गुण मिळाले आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. कविता लिहिणं आणि वाचणं हा तिचा छंद आहे. अलीकडेच तिने सांगितलं की लॉकडाऊन दरम्यान मिळालेल्या वेळेचा चांगला उपयोग करण्यासाठी ती एक शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट लिहित होती. तर असं आहे गोरी मॅमचं खरं आयुष्य. आजच्या एंटरटेनमेंट कॉलममध्ये आपण इथेच थांबूयात. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा द कॉलम एंटरटेनमेंट.